तर आपण काय करणार आहोत, आज सोशल फार्मसीचं प्रॅक्टिकल बघणार आहोत. प्रॅक्टिकल आहे तुम्हाला सोशल फार्मसी या सब्जेक्टला, न्यूज आहे सब्जेक्ट सुद्धा आणि प्रॅक्टिकल सुद्धा. ओके, तर आपण बघूया आज सिलेबस डिस्कस करणार आहोत काय आहे तुम्हाला प्रॅक्टिकल सिलेबस मध्ये, आणि नंतर आपण थोडीशी रिव्हिजन घेणार आहोत आपल्या थेरीची. ओके, देन वी विल स्टार्ट अवर सेशन. फर्स्ट ऑफ ऑल आय एम शेअरिंग स्क्रीन. ओके, विजिबल आहे स्क्रीन सगळ्यांना, दिसते? यस मॅम. ओके ओके, तर आता आपण बघूया सोशल फार्मसीचं प्रॅक्टिकल आणि त्याचा सिलेबस काय आहे, काय असेल तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये आणि सिलेबस काय असेल बघूयात आपण. ओके, तर बघा सोशल फार्मसी प्रॅक्टिकल सिलेबसचा, सोशल फार्मसी प्रॅक्टिकलचा कोर्स कोड काय आहे, ER2015P. तर हा कोर्स कोड आहे सोशल फार्मसी प्रॅक्टिकलचा, इट इज अ कोर्स कोड आहे ER2015P. तर हे टोटल प्रॅक्टिकल आपल्याला 75 आवर्स मध्ये कम्प्लीट करायचं आहे. ओके, तर 75 तासांमध्ये हे प्रॅक्टिकल कव्हर करायचं आहे आपल्याला होल इयर मध्ये. आणि कसं शेड्यूल प्रमाणे 3 आवर्स पर वीक, बट असं काही येत नाहीये 1 आवर और 2 आवर्स पर वीक असे येतात आपल्याला. ओके, तर हे कोर्स कोड होता सोशल फार्मसीचा ER2015P, आणि 75 तासांमध्ये हे प्रॅक्टिकल आपल्याला कव्हर करायचं आहे. बघू आता स्कोप काय आहे सोशल फार्मसीच्या प्रॅक्टिकलचा. ओके, तर स्कोप काय आहे, कशासाठी हे इम्पॉर्टंट असेल, सोशल फार्मसी का इन्क्लूड केलेलं आहे याचं पण प्रॅक्टिकल तुमच्या सिलेबसमध्ये, ते आपण बघूयात. ओके, तर बघा स्कोप काय आहे. दिस कोर्स इज डिझाईन्ड टू प्रोव्हाइड सिम्युलेटेड एक्सपिरियन्स इन व्हेरियस पब्लिक हेल्थ अँड सोशल फार्मसी ऍक्टिव्हिटीज. तर हा कोर्स कशासाठी डिझाईन केलेला आहे प्रॅक्टिकलचा, सोशल फार्मसीच्या प्रॅक्टिकलचा कोर्स, तर काय प्रोव्हाइड करण्यासाठी, बघा सिम्युलेटेड एक्सपिरियन्स, एक चांगला एक्सपिरियन्स आला पाहिजे कुठल्या फील्डमध्ये, व्हेरियस पब्लिक हेल्थ अँड सोशल फार्मसी ऍक्टिव्हिटीज. तर डिफरंट टाईपचे जे काही पब्लिक हेल्थ सेक्टर असतील किंवा सोशल फार्मसीच्या काही ऍक्टिव्हिटीज असतील पब्लिकमध्ये, याला याच्यासाठी हा कोर्स, हे या सगळ्यांना, या सगळ्यांचा तुम्हाला एक्सपिरियन्स येण्यासाठी किंवा हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे. ओके, अंडरस्टूड, समजलं? यस मॅम. यस ऑर नो? ओके, तर आपण आता नेक्स्ट बघू कोर्स ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. बघूया प्रॅक्टिकलच्या सब्जेक्टिव्ह, सोशल फार्मसी प्रॅक्टिकल या सब्जेक्टचे कोर्स ऑब्जेक्टिव्ह काय बघूया. दिस कोर्स विल ट्रेन द स्टुडंट्स ऑन व्हेरियस रोल्स ऑफ फार्मासिस्ट इन पब्लिक हेल्थ. ओके, तर फार्मासिस्टचे खूप सारे रोल्स आहेत, बघितलं ना आपण थेरीमध्ये काय काय रोल आहेत फार्मासिस्टचे. येस ऑर नो? येस मॅम. आठवत आहेत ना? तर बघा, तर दिस कोर्स विल ट्रेन, तर हा कोर्स काय करेल, स्टुडंटना एक ट्रेन करेल कशामध्ये, तर फार्मासिस्टचे काय रोल आहेत पब्लिक हेल्थ मध्ये आणि सोशल फार्मसी ऍक्टिव्हिटीज इन फॉलोइंग एरिया. पब्लिक मध्ये फार्मासिस्टचं काय रोल आहे हे समजण्यासाठी, त्याच्यासोबत सोशल फार्मसीच्या ज्या काही डिफरंट ऍक्टिव्हिटीज आहेत खालील एरियांमध्ये, हे समजण्यासाठी, यामध्ये ट्रेन करण्यासाठी हा कोर्स आपल्याला हेल्प करेल किंवा स्टुडंटना हेल्प करेल. ओके, तर बघा कुठल्या एरियाज मध्ये सोशल फार्मसी ऍक्टिव्हिटीज मध्ये ट्रेन करेल. बघा, फर्स्ट आहे नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम. तर बघा, तुम्हाला माहित आहे व्हॉट इज नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम, काय आहे नॅशनल, आपल्याला थेरीला सुद्धा आहे बघा नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम. येस ऑर नो, माहित आहे कोणाला? नो मॅम. हा, तर बघा काय आहे नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम. इम्युनायझेशन म्हणजे समजतं ना तुम्हाला, इम्युनिटी प्रिपेअर करणे किंवा जे काही वॅक्सिनेशन वगैरे असतं, लहान बाळ झाल्यानंतर त्याला स्पेसिफिक टाइम नंतर स्पेसिफिक डोसेस असतात बघा डिफरंट, ते पण बघणार आहे आपण इन डिटेल ज्यावेळेस थेरीमध्ये येईल त्यावेळेस, पण आता ओव्हरऑल सांगते मी तुम्हाला. तर जे काही ते डोस असतील किंवा आता हे कोरोनाची आपण हे कोरोना पॅन्डेमिक मध्ये वॅक्सिनेशन केलं बघा सगळ्यांनी, तर काय आहे ते वॅक्सिनेशन ऑर इम्युनायझेशन. वॅक्सिनेशन म्हणजे काय, थोडक्यात इम्युनिटी प्रिपेअर करणे वॅक्सिन घेऊन. तर त्याच्यासारखे जे काही नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम असतील या एरियामध्ये ट्रेन होतो फार्मासिस्ट या
प्रॅक्टिकलचा स्टडी केल्यानंतर. त्याच्यानंतर काय बघा, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम. तर रिप्रोडक्टिव्ह म्हणजे प्रजननासंदर्भात जे काही प्रोग्राम आहेत त्याच्यासोबत चाइल्ड हेल्थ प्रोग्राम. मीन्स काय आहे चाइल्ड हेल्थ प्रोग्राम, म्हणजे जे काही लहान बालक आहेत, बाल विकास कार्य वगैरे आपण असं म्हणतो का नाही, तर ते चाइल्ड हेल्थ किंवा लहान मुलांची जी काही हेल्थचे प्रोग्राम आहेत याच्यामध्ये सुद्धा या सेक्टरमध्ये और या फील्डमध्ये सुद्धा सोशल फार्मसीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये ट्रेन करण्यासाठी हा कोर्स इम्पॉर्टंट आहे. ओके, अंडरस्टूड, समजलं? हे दोन बघितलेत आपण, नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम आणि रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम. अंडरस्टूड? यस यस मॅम. देन थर्ड वी विल सी फूड अँड न्यूट्रिशन रिलेटेड हेल्थ प्रोग्राम. ओके, तर फूड आणि न्यूट्रिशन रिलेटेड हेल्थ प्रोग्राम जे काही असतील त्या त्या संदर्भात सुद्धा ट्रेन होतो या सब्जेक्टचा स्टडी केल्यानंतर और या प्रॅक्टिकलचा स्टडी केल्यानंतर. फूड आणि न्यूट्रिशन मध्ये काय असतील, काय अन्न आणि अन्न पदार्थ त्यासोबत न्यूट्रिशन वगैरे काय आहे किंवा त्याची इन्फॉर्मेशन भेटते. देन हेल्थ एज्युकेशन अँड प्रमोशन. तर हेल्थ एज्युकेशन काय असेल किंवा प्रमोशन काय असेल हेल्थचं, हेल्थ एज्युकेशन असेल किंवा हेल्थचं प्रमोशन असेल या संदर्भात सुद्धा इन्फॉर्मेशन भेटते. देन काय बघा, फिफ्थ एरिया और फिफ्थ ऍक्टिव्हिटी, फिफ्थ एरिया मधली कुठली ऍक्टिव्हिटी आहे बघा, जनरल रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ फार्मासिस्ट इन पब्लिक हेल्थ. ओके, फर्स्ट तेच होतं, काय जनरल रोल्स काय आहेत फार्मासिस्टचे हेल्थ या एरियामध्ये और पब्लिक हेल्थ मध्ये कुठला रोल परफॉर्म करतो फार्मासिस्ट, हे सगळं याच्यातून सांगितलं जातं. देन याचा स्टडी केल्यानंतर हे ऍप्लिकेबल आहे एका फार्मासिस्टला और स्टुडंटला, म्हणून हा कोर्स इम्पॉर्टंट आहे. देन फर्स्ट एड फॉर व्हेरियस इमर्जन्सी कंडिशन्स इन्क्लुडिंग बेसिक लाईफ सपोर्ट अँड कार्डिओपल्म्युनरी रेस्क्यू सायटेशन. देन फर्स्ट एड, प्रथम उपचार माहिती आहे कोणाला, व्हॉट इज मीन बाय फर्स्ट एड? येस मॅम. हा ओके, काय आहे, कोण सांगताय, सांगा काय म्हणजे फर्स्ट एड, म्हणजे व्हॉट इज दी फर्स्ट एड, काय आहे फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार. हा म्हणजेच काय, प्राथमिक उपचार. एखादी इंजुरी झाली किंवा एखादा ऍक्सिडेंट और एखादा काही घटना झाली तर त्याच्या अगोदरचे काही इलाज, डॉक्टरकडे जाण्यापूर्वी किंवा आपण हॉस्पिटलाइज्ड होण्यापूर्वी जे काही आपल्या हातात आहे ते प्रथमोपचार करतो, पहिल्यांदा आपण ट्रीटमेंट देतो, त्याला म्हणायचं फर्स्ट एड. तर त्या डिफरंट एरियामध्ये आता इथं तुम्हाला या सिलेबसमध्ये बघा असेल कुठल्या कुठल्या टाईपमध्ये ऍक्सिडेंट असेल तिथं फर्स्ट एड असेल, स्नेक बाईट्स असतील, डॉग बाईट्स असतील, तर ते डिफरंट फर्स्ट एडची आयडिया येऊन जाईल या कोर्सच्या स्टडीनंतर. त्याच्यासोबत व्हेरियस इमर्जन्सी कंडिशन्स, इमर्जन्सी डिफरंट इमर्जन्सी कंडिशन्स असतात बघा, काय असतात इमर्जन्सी कंडिशन इन्क्लुडिंग बेसिक लाईफ सपोर्ट अँड कार्डिओपल्म्युनरी रेस्क्यू सायटेशन. तर बेसिक इमर्जन्सी कंडिशन मध्ये कुठल्या उपाययोजना करता येतात आपल्याला रेस्क्यू मिळवण्यासाठी, त्याच्यासोबत बेसिक लाईफ सपोर्ट असेल आणि कार्डिओपल्म्युनरी रेस्क्यू सायटेशन. म्हणजे एखाद कार्डिओपल्म्युनरी, व्हॉट इज कार्डिओपल्म्युनरी माहित आहे? ओके, तर कार्डिओपल्म्युनरी म्हणजे जे काही हार्ट और लंग्स असे व्हायटल ऑर्गन्स आहेत याच्या संदर्भात जे काही एखाद्या वेळेस डिसीजेस होतील किंवा सडन अशी सिच्युएशन येईल हार्ट अटॅक सारखी, तर असं काही झाल्यानंतर फर्स्ट एड आपण काय करू शकतो किंवा याच्यातून रेस्क्यू सायटेशन सुटका कशी करू शकतो, हार्ट अटॅक आला, एम्बोलिझमचा अटॅक आला, तर हेचं फर्स्ट एड म्हणजे डॉक्टरपर्यंत किंवा त्याला योग्य प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट मिळण्या अगोदर आपण काय घरच्या घरी इलाज करू शकतो, जेणेकरून त्या सफर झालेल्या व्यक्तीचा जीव वाचू शकेल किंवा त्याला त्याचा यूज होईल. ओके, तर हे सगळं इन्वॉल्व होतं बघा या कोर्स या कोर्समध्ये. तर या सगळ्यांचा स्टडी केल्यानंतर एक प्रॉपर नॉलेज येऊन जाईल. ओके, म्हणून हा कोर्स इम्पॉर्टंट आहे सोशल फार्मसीच्या प्रॅक्टिकल. ओके, अंडरस्टूड, समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, we will see the next part.
ओके तर बघा कोर्स आउटकम्स काय आहेत ह्याच्यातून. हे कोर्स केल्यानंतर आपल्याला काय भेटेल किंवा कशात आपण एक्सपर्ट होऊ हे बघूयात. अपॉन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स द स्टुडंट्स विल बी एबल टू. तर या कोर्सच्या सक्सेसफुल कम्प्लिशन नंतर स्टुडंट्स विल बी एबल टू, स्टुडंटला काय काय करणं शक्य होईल किंवा काय येईल बघा. डिस्क्राइब द रोल्स ऑफ अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ फार्मासिस्ट इन व्हेरियस नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. ओके तर डिफरंट जे काही नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहेत त्याच्यात फार्मासिस्टचा काय रोल आहे किंवा फार्मासिस्टची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे डिस्क्राईब करायला इझी होईल अपॉन कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स. स्टुडंटला हे डिस्क्राईब करता येईल प्रॉपर वेने. देन सेकंड बघा डिझाईन प्रमोशनल मटेरियल फॉर पब्लिक हेल्थ अवेअरनेस. तर पब्लिक हेल्थ आहे लोक आहेत जी किंवा सामाजिक जी हेल्थ आहे त्याच्यामध्ये अवेअरनेस म्हणजे काय जागृती निर्माण करणे. व्हॉट इज अवेअरनेस? अवेअरनेस म्हणजे जागृती निर्माण करणे प्रमोशनल मटेरियलच्या द्वारे. ओके किंवा प्रमोशनल मटेरियल्स प्रोव्हाइड करणे या हेल्थ हेल्थसाठी. ओके तर हे पण येऊ शकेल या कोर्स केल्यानंतर किंवा याला एबल असेल तो स्टुडंट स्पेसिफिक स्टुडंट. देन थर्ड डिस्क्राइब व्हेरियस हेल्थ हजार्ड्स इन्क्लुडिंग मायक्रोबियल सोर्सेस. तर जे काही मायक्रोबियल सोर्सेस आहेत किंवा हेल्थ हजार्ड्स आहेत आरोग्याशी जे काही घातक घटक आहेत हे सगळं सांगणं सुद्धा विद्यार्थ्यांना येईल किंवा हे सगळं सांगायला इझी होईल. ओके काय असेल हजार्डस जे काही मटेरियल आहेत किंवा हेल्थ हजार्ड्स आहेत किंवा आरोग्याला जे हानिकारक घटक आहेत आरोग्याला हानिकारक करणारे जे काही मॅटर्स आहेत ते डिस्क्राईब करता येतील. त्याच्यासोबत मायक्रोबियल सोर्सेस म्हणजे काय हे पण सांगता येऊ शकेल. देन फोर्थ इज ऍडवाइस ऑन प्रिव्हेंटिव्ह मेजर फॉर व्हेरियस डिसीजेस. ओके तर बघा इथं रोल ऑफ फार्मासिस्ट आहे प्रिव्हेंटिव्ह मेजरवर ते अवेअर करायचं आहे सेम. तर एखादा डिसीज आला तर त्याच्यावर काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करता येईल काय उपाययोजना करता येईल किंवा एखादा डिसीज होऊच नाही म्हणून आपण काय काळजी घेता येऊ शकेल याच्यावर ऍडवाइस देणं कम्युनिटीला हे पण एक त्या स्टुडंटला शक्य होईल. ओके देन नेक्स्ट प्रोव्हाइड फर्स्ट एड फॉर व्हेरियस इमर्जन्सी कंडिशन्स. ओके बघा फिफ्थ पॉइंट होता फर्स्ट एड और इमर्जन्सी कंडिशन्स काय असतील त्याच्यावर फर्स्ट एड देणं किंवा प्रथम उपचार देणं हे सुद्धा होऊ शकेल हा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर किंवा याला कॅपेबल होतील स्टुडंट. ओके समजलं काय आहेत कोर्स आउटकम्स? अंडरस्टूड? यस मॅम. ओके हा नेक्स्ट आता मेन प्रॅक्टिकल्स काय काय आहेत बघूयात आपण आपल्या सिलॅबसला. देअर आर टोटल आय थिंक 17 प्रॅक्टिकल्स. हा 17 प्रॅक्टिकल्स आहेत बघा पूर्ण तुम्हाला वन बाय वन काय आहेत ऍक्च्युली ते प्रॅक्टिकल्स आपण बघूयात. ओके तर बघा प्रॅक्टिकल्स आहेत. फर्स्ट प्रॅक्टिकल आहे तुमचं सिलॅबस मधलं नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल फॉर चिल्ड्रन ऍडल्ट व्हॅक्सिन शेड्यूल व्हॅक्सिन which are not included in the national immunization program. Okay tar baga national immunization schedule for children lahan balkan sathi kiwa lahan mulan sathi kai immunization cha schedule ahe kiwa national bharatatlo kai aple national means aple india chas bagay lagnar aplyala national immunization schedule kai ahe for children yacha he bagaycha tacha sobat adult vaccine schedule proud lokancha vaccine cha schedule kai ahe te bagta yeil. त्याच्यामध्ये आता न्यूली इन्क्लूड होईल बघा आपल्या कोविड वॅक्सिन इन्क्लूड होतील. ओके देन वॅक्सिन्स विच आर नॉट इन्क्लुडेड इन द नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम. तर काही वॅक्सिन या नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये इन्क्लूड नाहीयेत तर त्या सुद्धा वॅक्सिनचा स्टडी आपल्याला या प्रॅक्टिकल मध्ये करायचा आहे. ओके तर हे होतं फर्स्ट प्रॅक्टिकल. समजलं का काय आहे फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये काय स्टडी करायचं आपल्याला? येस मॅम. तर या प्रॅक्टिकल मध्ये आय थिंक अजून तरी असं काही आलं नाही आपल्याला हे सगळे डेमॉन्स्ट्रेशन बेसिसवरच प्रॅक्टिकल्स करावे लागतील. ओके जसे काही नोटिफिकेशन येतील किंवा जसे तुमचे मॅन्युअल अवेलेबल होतील तसं आपण प्रोसीड करूया. ओके तोपर्यंत तरी आपण जस्ट सिलेबस डिस्कस करून एक एक प्रॅक्टिकल कसं घेता येईल हे नेक्स्ट प्रॅक्टिकल पासून बघूयात. ओके हा येस बोला. कोणाला प्रॉब्लेम आहे? यस ऑर नो? कंटिन्यू करायचं का? नो. येस येस मॅम.
ओके 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 देन विल सी सेकंड प्रैक्टिकल बघू दुसरा प्रैक्टिकल काय तुम्हाला आरसीएच व्हाट इज आरसीएच आर रिप्रोडक्टिव अँड चाइल्ड हेल्थ हे बघा ह्याच्यात होतं बघा आपल्याला स्टार्टिंगलाच ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा जे काही कोर्स आउटकम्स होते त्याच्यात होतं रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ म्हणजे जे काही प्रजनन आणि लहान बालकांची हेल्थ आहे आरोग्य आहे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आपल्याला सेकंड प्रॅक्टिकलमध्ये देन त्याच्यात काय बघा न्यूट्रिशनल आस्पेक्ट्स घ्यायचे आहेत काय काय न्यूट्रिशनल आस्पेक्ट आहेत ते रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी और चाइल्ड हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहेत देन रिलेव्हंट नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स तर रिलेव्हंट त्याच्या रिलेटेड कुठले कुठले नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहे मदर अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम असेल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम असेल ह्याच्यासारखे काय अजून दुसरे प्रोग्राम असतील त्याच्या रिलेटेड या आरसीएच रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ रिलेटेड याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या प्रॅक्टिकल मधून घ्यायची आहे ओके तर हे होतं दुसरं प्रॅक्टिकल आरसीएच देन वी विल सी द थर्ड प्रॅक्टिकल तर तिसरं प्रॅक्टिकल काय होतं बघा फॅमिली प्लॅनिंग डिव्हायसेस ओके तर आता हा हे थेरीमध्ये सुद्धा आहे तुम्हाला सेम इकडे प्रॅक्टिकलला सुद्धा आहे बघा हा पार्ट तर फॅमिली प्लॅनिंगचे जे काही डिव्हायसेस आहेत तर ते डिव्हायसेस काय आहेत त्याचं वर्किंग कसं आहे किंवा ते डिव्हायसेस किती इफेक्टिव्ह आहेत आणि त्यांची मेथड्स काय हे सगळं आपण या प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत थर्ड फॅमिली प्लॅनिंग डिव्हायसेसमध्ये देन फोर्थ इज मायक्रोस्कोपिकल ऑब्झर्वेशन ऑफ डिफरंट मायक्रोब्स रेडीमेड स्लाइड्स तर फोर्थ मध्ये काय करायचंय मायक्रोस्कोपिकल ऑब्झर्वेशन करायचं आपल्याला व्हॉट इज मायक्रोस्कोपिकल ऑब्झर्वेशन मायक्रोस्कोप माहितीये का सगळ्यांना बघितलंय कोणी कोणाला माहित नाही मायक्रोस्कोप माहित आहे सगळ्यांना ओके तर बघा मायक्रोस्कोप असतो कशासाठी युज होतो मायक्रोस्कोपचा टेल मी द यूज ऑफ मायक्रोस्कोप एनी वन काय युज करतो मायक्रोस्कोप मॅडम हा मराठीत सांगू हा सांगा सांगा चालेल सांगा सूक्ष्मजीव आपल्याला जे डोळ्यांनी दिसत नाहीत त्याचा ते बघण्यासाठी मायक्रोस्कोपचा युज केला जातो ओके ओके व्हेरी व्हेरी गुड हेच आहे मायक्रोस्कोपचा युज जे काही आपल्या नेकेड आईजला जे पार्टिकल्स और जे सबस्टन्सेस जे दिसत नाहीयेत प्रॉपर तर ते आपल्याला मॅग्निफाय करून बघावं लागतं त्याला काय म्हणायचं मायक्रोस्कोप त्याच्या खाली आपण ऑब्झर्व करतो तर बघा असं मायक्रोस्कोपिकल ऑब्झर्वेशन आहे तुम्हाला डिफरंट मायक्रोब्स डिफरंट टाईपचे मायक्रोब्स असतील मायक्रोब्स मीन्स म्हणजे काय सूक्ष्मजीव तर डिफरंट टाईपचे जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन करायचंय तुम्हाला आणि ते काही सूक्ष्मजीव असेच नाहीयेत तर रेडीमेड स्लाइड्स अवेलेबल असतात बघा काय काय कसं येतं मायक्रोबच्या रेडीमेड स्लाइड्स असतात आपल्याकडं त्या स्लाइडचं तुम्हाला नुसतं ऑब्झर्वेशन करायचं ओके हे झालं फोर्थ आणि त्यांची इन्फॉर्मेशन सुद्धा घ्यायची व्हॉट आर मायक्रोब्स किती टाइपचे मायक्रोब्स असतील किंवा त्यांचं ऑब्झर्वेशन आपण कसं करतो हे सगळं बघायचंय आपल्याला फोर्थ प्रॅक्टिकल मध्ये ओके देन वी विल सी द फिफ्थ पाचवं प्रॅक्टिकल काय बघा तुम्हाला ओरल हेल्थ अँड हायजीन तर ओरल हेल्थ आणि हायजीन काय आहे म्हणजे तुमचं जे काही माउथ असेल माउथ क्लिनिंग असेल किंवा माउथची स्वच्छता कशी प्रॉपर केली पाहिजे किंवा मेंटेन कसं आपण हायजीन आरोग्य कसं हायजीन मेंटेन केली पाहिजे त्याच्यात काय येईल बघा प्रॉपर ब्रशिंग येईल ब्रश कसं केला पाहिजे आपण ह्याची इन्फॉर्मेशन किंवा प्रॉपर टेक्निकने ब्रश आणि टूथपेस्टचा यूज वगैरे हे सगळं पार्ट याच्यात येऊ शकतं बघा ओरल हेल्थ अँड हायजीनमध्ये ओके तर ते डेंटल केअरचे कुठले प्रोडक्ट आहेत डिफरंट टाईपचे प्रोडक्ट आपण युज करून कसं आपलं हायजीन ओरल हायजीन मेंटेन करू शकतो या सगळ्यांची इन्फॉर्मेशन घ्यायची आपल्याला फिफ्थ पार्टमध्ये ओके नेक्स्ट वी विल सी सहावं प्रॅक्टिकल काय बघा तुमचं सिक्स पर्सनल हायजीन अँड एटिक्वेट्स हँड वॉशिंग टेक्निक्स कफ अँड स्नीज एटिकेट्स ओके तर बघा सहावं प्रॅक्टिकल आहे तुम्हाला पर्सनल हायजीन अँड एटिकेट्स तर म्हणजे काय पर्सनल तुमची स्वच्छता असेल वैयक्तिक स्वच्छता आणि त्याचे काय एटिकेट्स आहेत किंवा त्याची काही तत्व आहेत कशी ठेवली पाहिजेत ऍक्च्युली काहीतरी त्याला मूल्य असतं किंवा तत्व असतं तर ते पर्सनल हायजीन वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय ते कशी तुम्ही मेंटेन केली पाहिजे त्याचे एटिकेट्स काय आहेत या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपण
याच्यात बघणार आहोत. हँड वॉशिंग टेक्निक्स, ओके. तर या कोरोना काळामध्ये तर आय थिंक आता सगळ्यांना माहीत झालं असेल हँड वॉशिंग काय आहे, बट त्याच्या स्पेसिफिक टेक्निक्स आहेत. नुसतंच आपण सोप लावला, वॉटर खाली हात धुतला म्हणजे आपला हात प्रॉपरली क्लीन झाला असं नाहीये, तर त्याच्या काही स्पेसिफिक टेक्निक्स आहेत. तर त्या टेक्निक्स काय आहेत ते आपल्याला या प्रॅक्टिकलमध्ये शिकायचं आहे. त्याला कसं राऊंड राऊंड आपण हे करत वॉश करू शकतो, किती सेकंड आपण आपला हात धुतला पाहिजे, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला या प्रॅक्टिकलमध्ये मिळेल किंवा घेता येईल आपल्याला. ओके, देन कफ अँड स्नीज एटिक्वेट्स. ओके, खोकताना आणि शिंकताना कुठले एटिकेट्स आपण पाळले पाहिजेत किंवा कशा प्रकारे शिंकलं पाहिजे किंवा खोकलं पाहिजे याचे सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन याच्यात भेटेल. आपण जनरली स्नीज करताना कसं करतो, काही हँडकरचीफ असेल किंवा रुमाल न लावता जनरली स्नीजिंग करतो और कफिंग करतो, बट तसं करायचं नाहीये. ते जर इन्फेक्टेड असाल तुम्ही कुठलाही नॉर्मल कफनी जरी किंवा नॉर्मल कोल्डनी जरी, तर ते लोकांना त्याचं इन्फेक्शन पसरू शकतं किंवा लोकांमध्ये और इन्व्हायरमेंटमध्ये ते पोल्युट होऊ शकतं किंवा ते कंटॅमिनेशन होऊ शकतं. म्हणून तुम्हाला त्याचे एटिकेट्स आहेत याच्यात पाळायचे, काही नियम आहेत किंवा कशा टाईपनं तुम्ही स्नीज किंवा कफ केलं पाहिजे. ओके, जनरली आपण काय करतो स्नीजिंगचे एटिकेट्स तर तुम्हाला आय थिंक माहीत असतील, नसतील माहीत नाही, मी सांगते तुम्हाला. ओव्हरऑल स्नीज करताना जनरली काय करतो, आपण दोन्ही हात समोर घेतो आणि हातावर स्नीज करतो, शिंकतो. एम आय राईट ऑर रॉंग? बरोबर आहे का? येस मॅम, येस मॅम. हे टोटल चुकीची पद्धत आहे, हे अजिबात एटिकेट मध्ये आपल्या येत नाही. तर एटिकेट्स काय सांगतात बघा, तुमचा जे एल्बो आहे, एल्बो म्हणजे काय, कोपरा साईडचा भाग. ओके, तुम्ही जर ऑफलाईन असता तर अजून छान आपल्याला एक्सप्लेन करता आलं असतं, बट इट्स ओके. तर बघा, तुमचा जो कोपर आहे ता एल्बोवर तुम्ही असं स्नीज करायचं आहे. तर हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने स्नीजिंगचे एटिकेट सांगितले. तर ऍक्च्युली काय टेक्निक आहेत, एटिकेट आहेत, आपण त्यावेळी त्या प्रॅक्टिकलमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तर हे झालं 6 प्रॅक्टिकल. समजलं? यस मॅम, यस मॅम, ओके, यस मॅम. ओके, तर 7 काय आहे बघू, 7 सिलेबसला 7 प्रॅक्टिकल काय तुमचं, फेरियस टाइप्स ऑफ मास्क, ट्रिपल पीपीई गिअर वियरिंग युझिंग देम अँड डिस्पोजल. तर आता बघा, या कोविडमुळे हे न्यू अपडेट सिलेबस मध्ये ऍड झालेले तुम्हाला डिफरंट टाईपचे मास्क. आता एक फेमस आहे बघा मास्कचा टाईप, सगळे आपण युज करतो, N95 माहितीये सगळ्यांना. ओके, तर ते N95 असं म्हणून आपण यूज सुद्धा केलं, बट असा कधी विचार केला का आपण काय असेल N95 मास्क, म्हणजे ह्याला नाव का दिलं N95 म्हणजे तरी काय, असं कोणी विचार केला का, कधी आपण बघितलं का? तर काय असतं बघा, काय असतं ते, ऍक्च्युली त्याचे टाईप्स आहेत, मास्कचे डिफरंट टाईप्स असतात. ओके, तर ते कसं त्याचं डिझायनिंग वरून टाईप्स ठरतात किंवा त्याचं कसं मेन हे त्याचं डिझायनिंग कसं केलेलं आहे किंवा त्याच्यातून रेस्पायरेशन कसं होईल याच्यावर, किंवा त्याच्यात कुठले फिल्टर्स बसवलेले आहेत किंवा प्रोटेक्टिव्ह फिल्टर्स कसे लावले आहेत, याच्यावरून डिफरंट टाईपचे मास्क प्रिपेअर केले जातात. त्याला N95 रेस्पायरेटर्स म्हणतो आपण, किंवा दुसरा मास्कचा प्रकार असेल सर्जिकल मास्क असेल, फेस मास्क असेल. तर हे सगळे डिफरंट टाईपचे कॉटनचे मास्क आता सध्या खूप चालत आहेत बघा. तर हे डिफरंट टाईपचे मास्क काय आहेत हे सगळं आपण बघणार आहोत. ओके, समजलं? तर हे बघणार आहोत हे आपण 7 प्रॅक्टिकल मध्ये. देन पीपीई गिअर वियरिंग, तर पीपीई किट माहिती तुम्हाला, पीपीई किट हे पण आपण ऐकून आहे बघा, पीपीई किट डॉक्टर लोक नर्सेस यूज करतात कोविड च्या पॅन्डेमिक मध्ये. तर हे पीपीई गिअर काय आहे, ते कसं वियर करायचं, ते कसं घालायचं आणि कसं वापरायचं सुद्धा ते ऍक्च्युली, अँड डिस्पोजल. तर हे सगळं झाल्यानंतर त्याचं डिस्पोजल कसं करायचं, ते असंच घालून असंच टाकायचं नाही कुठं पण, कारण त्याच्यातून रिइन्फेक्शन अजून सगळीकडे पसरू शकतं. तर त्याच्या काही प्रॉपर टेक्निक्स असतील, त्याचे काही प्रॉपर नियम असतील, ते कशा टाईपनं डिस्पोज करायचं आहे याचा सगळ्यांचा अभ्यास आपण या 7 प्रॅक्टिकलमध्ये करणार आहोत. ओके, समजलं? अंडरस्टूड? येस मॅम. 8 प्रॅक्टिकल आहे बघा तुमच्या सिलेबसला, मेन्स्ट्रुअल हायजीन अँड प्रोडक्ट्स युज्ड. तर हे मेन्स्ट्रुअल हायजीन आहे,
ते म्हणजे काय मेन्स्ट्रुअल हायजीन कशी प्रॉपर मेंटेन करता येईल आणि त्याच्यात कुठले प्रोडक्ट यूज करता येतील याची पण इन्फॉर्मेशन आपल्याला आठव्या प्रॅक्टिकल मध्ये घ्यायचं आहे. मेन्स्ट्रुअल हायजीन मीन्स मासिक पाळीमध्ये जे काही स्वच्छतेचे नियम आहेत किंवा कशा प्रकारे हायजीन मेंटेन केलं पाहिजे हे म्हणजे काय किंवा हायजीन कसं प्रॉपर मेंटेन करता येईल हे आपण बघणार आहोत या एक प्रॅक्टिकल मध्ये. आणि त्याच्यामध्ये युज केले जाणारे प्रोडक्ट असतील, सॅनिटरी नॅपकिन्स असतील, मेन्स्ट्रुअल कप्स असतील, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत एट प्रॅक्टिकल मध्ये. ओके, ते डिटेल मध्ये त्या त्यावेळेस सांगण्यात येईल. देन नाईन्थ प्रॅक्टिकल काय बघ आपलं, फर्स्ट एड. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल, हे फक्त याच्यातून खूप काही तुम्हाला शिकण्यासारखं पण आहे बघा. ओके, आणि ते तुमच्या लाईफची सुद्धा लाईफ मध्ये सुद्धा युजफुल होईल कारण इथं बेसिक टेक्निक्स तुम्हाला सांगितलेले आहेत काय आहेत किंवा इमर्जन्सी टायमिंगला तुम्ही कसं रेस्क्यू ऑपरेशन एखाद्या वेळेस इमर्जन्सी आली तर CPR वगैरे कसं देऊ शकता याची सगळ्यांची इन्फॉर्मेशन या नाईन्थ प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला आहे. तर फर्स्ट एड आहे, फर्स्ट एड म्हणजे काय याची इन्फॉर्मेशन पहिल्यांदा घेणार आहोत आपण या नाईन्थ प्रॅक्टिकल मध्ये. प्रथम उपचार म्हणजे काय, देन त्याचं काय थेअरी आहे फर्स्ट एडची, बघा थेअरी घ्यायची त्याची फर्स्ट एडची, देन बेसिक्स घ्यायचे फर्स्ट एडचे, देन डेमॉन्स्ट्रेशन घ्यायचे, डेमॉन्स्ट्रेशन घ्यायचे फर्स्ट एडचे, हँड्स ऑन ट्रेनिंग, हँड्स ऑन ट्रेनिंग पण आहे, ऑडिओ व्हिज्युअल अँड प्रॅक्टिकल प्रॅक्टिस. ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे जे काही तुम्हाला व्हिडिओ असतील ते व्हिडिओ पण शो करायचे फर्स्ट एडच्या रिलेटेड. देन BSL, व्हॉट इज BSL, बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजे काय किंवा बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टीम म्हणजे काय याचा स्टडी आपल्याला या फर्स्ट एड या प्रॅक्टिकल मध्ये करायचं आहे. देन SCA, सडन कार्डियाक अरेस्ट. ओके, हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा. SCA एकंदरीत काय होतं, सडन कार्डियाक अरेस्ट होतो किंवा कार्डियाक आपण आपल्या भाषेत म्हणून अटॅक, कार्डियाक अटॅक येतो, हार्टचा अटॅक येतो, तर तो म्हणजे काय आहे. SCA म्हणजे काय आहे किंवा तो झाल्यानंतर आपण ऍक्च्युली SCA म्हणजे काय, ते होण्याचे चान्सेस काय आणि झाल्यानंतर आपण फर्स्ट एड काय करू शकतो याची सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला या फर्स्ट एड मध्ये घ्यायची आहे. देन FBAO, व्हॉट इज FBAO, फॉरेन बॉडी एअरवे ऑब्स्ट्रक्शन. ओके, तर हा लंगची रिलेटेड डिसीज आहे बघा. एखादी फॉरेन बॉडी असेल, फॉरेन मटेरियल असेल, ते सडन आपल्या एअरवे, व्हॉट इज एअरवे, एअरवे कुठं असतो आपल्या, एअरवे कुठं असतो आपल्या रेस्पायरेटरी सिस्टीम मध्ये, तर एअरवे मध्ये असं काही फॉरेन मटेरियल असेल किंवा फॉरेन एखादी बॉडी असेल ती अडकली तर त्यावेळेस काही प्रॉब्लेम होतो, एम्बोल फॉर्म होऊन अटॅक येऊ शकतो. तर ते म्हणजे काय किंवा त्याच्यातून कसं रेस्क्यू करू शकतो आपण किंवा फर्स्ट एडचे काय टेक्निक्स आहेत हे सगळं आपण या पार्ट मध्ये बघणार आहोत. देन CPR असेल, व्हॉट इज CPR, माहित आहे CPR, व्हॉट इज CPR, CPR नो मॅडम माहित नाहीये. CPR असतो, हा असतो बघा काय आहे, कार्डियाक ज्या वेळेस एखादा अटॅक येतो. ओके, कार्डिओपल्म्युनरी रेस्क्यू सायटेशन आपण म्हणतो त्याला, फर्स्ट एड आहे हा. काय असतो बघा, कार्डिओपल्म्युनरी रेस्क्यू सायटेशन, व्हॉट इज CPR, हा खूप इम्पॉर्टंट आहे. CPR एखाद्या पर्सनला जर सडन कार्डियाक अटॅक आला तर त्याच्या त्यावेळेस आपण CPR देऊन त्याचं लाईफ सेव्ह करू शकतो. तर CPR काय आहे बघा, कार्डिओपल्म्युनरी रेस्क्यू सायटेशन लाईफ सेव्हिंग टेक्निक आहे, ही एक जीवन वाचवण्याची एक टेक्निक आहे. युजफुल इन मेनी इमर्जन्सी सच एज हार्ट अटॅक, नियर ड्रॉइंग इन विच, बघा तर युजफुल काय आहे, खूप युजफुल आहे. तर हे लाईफ सेव्हिंग टेक्निक आहे आणि कार्डियाक अरेस्ट मध्ये याचा खूप यूज होऊ शकतो. तर काय स्पेसिफिक टाइमला स्पेसिफिक तुम्ही पल्स हे प्रेस करायचे आहे तिथली ज्याच्या टेक्निक्स आहेत त्या प्रॅक्टिकल मध्ये मी इन डिटेल आणि व्यवस्थित तुम्हाला सांगेन की ऍक्च्युली परफॉर्मन्स कसा करायचा आहे. CPR चेस्ट कशी कॉम्प्रेस करायची आहे, कॉम्प्रेशन किती टायमिंगला और किती सेकंदाला किती द्यायचे, डिफरंट कॉम्प्रेशन्स असतात बघा. काय करायचं असतं बेसिक सांगते तुम्हाला CPR मध्ये, जर एखादा पर्सन किंवा एखादा व्यक्तीला सडन कार्डियाक अटॅक आला तर त्याला त्याचा ऑक्सिजन कमी पडू द्यायचं नसतं त्याच्या हार्टला, तर काय करायचं आपण स्पेसिफिक कॉम्प्रेशन द्यायच्या हार्टला, थोड्या वेळानंतर आपण त्याचं हार्ट प्रेस करत राहायचं आणि एअर आपल्या माउथ टू माउथ रेस्पिरेशन असेल और काही मास्क वगैरे आपल्याकडे अवेलेबल असतील त्यावेळेस तर ते ऑक्सिजन त्याला माउथ मधून त्याला द्यायचं आहे. ओके, तर ही एक टेक्निक आहे CPR. इन डिटेल मी प्रॅक्टिकलच्या वेळेस
सांगेन तुम्हाला. ओके, देन डिफायब्रिलेशन युजिंग एईडी. डिफायब्रिलेशन म्हणजे डिफायब्रिलेशनची टेक्निक काय आहे हे पण आपण बघणार आहोत. तर एईडी वापरून काय आहे ते बघू. इन्क्लूड सीपीआर टेक्निक्स. ओके बघा, इथं एक सेपरेटच आलंय. सीपीआर टेक्निक्स कशा आहेत, कुठल्या टेक्निक्स आहेत, फर्स्ट रिस्पॉन्डर, फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे काय, याची सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला 9th प्रॅक्टिकल मध्ये घ्यायची आहे. समजलं काय काय बघणार आहोत आपण 9व्या प्रॅक्टिकल मध्ये? येस ऑर नो? येस मॅम. प्लीज रिस्पॉन्ड. येस मॅम. समजलं कोणालाच? येस ऑर नो? हॅलो, समजलं? येस मॅम. ओके ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट वी विल सी अवर 10 प्रॅक्टिकल इन अवर सिलेबस. बघा, 10वं काय प्रॅक्टिकल, इमर्जन्सी ट्रीटमेंट फॉर ऑल मेडिकल इमर्जन्सी केसेस. तर इमर्जन्सी ट्रीटमेंट द्यायची तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी केस मध्ये. तर बघा, फर्स्ट एड सारखाच थोडा थोडा पार्ट आहे, बट ऍज अ फार्मासिस्ट आपण इमर्जन्सी ट्रीटमेंट पण एखाद्या केस मध्ये देऊ शकतो. तर त्या कुठल्या कुठल्या केस आहेत बघा. इमर्जन्सी ट्रीटमेंट कशाला देऊ शकतो आपण? स्नेक बाईट, साप चावल्यानंतर और सर्पदंश झाल्यानंतर इमर्जन्सी ट्रीटमेंट द्यायची. हे काय आहे, टेक्निक्स काय आहेत किंवा कसं द्यायचं ते आपण त्या प्रॅक्टिकलला डिस्कस करणार आहोत. ते डॉग बाईट, कुत्र किंवा असं काहीतरी एक प्राणी आहे, कुत्र और मांजर असं चावल्यानंतर काही इमर्जन्सी ट्रीटमेंट द्यायची हे पण आपण बघणार आहोत. इन्सेक्टिसाइड. ओके, इन्सेक्टिसाइड मीन्स एखादा कीटक असेल किंवा एखादा इन्सेक्ट असेल तो कीटक किंवा काय म्हणतो आपण त्याला, त्या वर्गातील प्राणी असेल, कीटक वर्गातील विंचू फॉर एक्झाम्पल, याच्यात विंचू वगैरे येऊ शकतो बघा, स्कॉर्पियन असं जर बाईट केलं तर त्यावेळेस आपण इमर्जन्सीला कुठली ट्रीटमेंट देऊ शकतो याचा स्टडी आपल्याला या प्रॅक्टिकल मध्ये आहे. देन पॉइझनिंग. व्हॉट इज पॉइझनिंग? पॉइझनिंग म्हणजे विषबाधा. ओके, विषबाधा कशातली पण असू शकते, ते खाण्यातून होऊ शकते किंवा सुसाईड अटेम्प्ट करण्यासाठी कोणी पॉइझन घेतलं असेल. तर या पॉइझनिंग वर पण फर्स्ट काय असेल ते ट्रीटमेंट कशी देता येईल याचा आपण स्टडी करणार आहोत. देन फ्रॅक्चर्स. फ्रॅक्चर्स वर काय फर्स्ट ट्रीटमेंट आहे, काय करणार आहोत याचा आपण स्टडी आपण करणार आहोत. देन बर्न्स अँड इपिलेप्सी. बर्न्स म्हणजे काही जळालं आपली एखाद्या वेळेस, काही कट्स लागले किंवा बर्न्स झाले तर त्याच्यावर आपण काही उपाययोजना करू शकतो याची इन्फॉर्मेशन इपिलेप्सी. इपिलेप्सी मीन्स फॉर एक्झाम्पल असे काही सीझर्स येतात किंवा ब्रेन स्ट्रोक वगैरे काय असतील अशा टाईपचे काही डिसीजेस झाले किंवा इपिलेप्सी झालं तर आपण स्टार्टिंगला कुठली ट्रीटमेंट देऊ शकतो याचा स्टडी आपल्याला करायचा आहे ह्या 10th एक्सपेरिमेंट मध्ये. समजलं का 10वा एक्सपेरिमेंट काय आहे? ओके, देन वी विल कंटिन्यू नेक्स्ट पार्ट बघूयात आपण. ओके, तर बघा 11वा एक्सपेरिमेंट काय असेल तुम्हाला, रोल ऑफ फार्मासिस्ट इन डिझास्टर मॅनेजमेंट. व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट? डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये जे फार्मासिस्टचा काय रोल आहे याच्यावर एक एक्सपेरिमेंट आहे. तर डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काय रोल असेल फार्मासिस्ट? डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय? आपत्ती व्यवस्थापन. ओके, नैसर्गिक असू दे किंवा मानवनिर्मित असू दे, कुठल्याही टाईपचं जर डिझास्टर आलं तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं आणि याच्यामध्ये फार्मासिस्टचा काय रोल आहे, काय काम आहे हे आपण 11व्या प्रॅक्टिकल मध्ये आपल्या बघणार आहोत 11 एक्सपेरिमेंट मध्ये. देन 12वं काय बघा, 12th एक्सपेरिमेंट, मार्केटेड प्रिपरेशन ऑफ डिसइन्फेक्टंट्स, अँटीसेप्टिक्स, फ्युमिगेटिंग एजंट्स, अँटीव्हायरल एजंट्स, मॉस्किटो रिपेलंट्स. ओके, तर बघा डिसइन्फेक्ट हे सगळे मार्केटेड प्रिपरेशन, या सगळ्या घटकांचे मार्केटेड प्रिपरेशन किंवा या सगळ्यांचे डेफिनेशन मी सांगेन तुम्हाला आणि त्याच्यासोबत हे मार्केटेड प्रिपरेशन याचं काय आहे किंवा हे ड्रग्ज मार्केटेड मार्केटमध्ये कुठल्या ब्रँड अंडर सेल केले जातात याची इन्फॉर्मेशन आपण या 12th प्रॅक्टिकल मध्ये घेणार आहोत. तर फर्स्ट बघा, व्हॉट इज डिसइन्फेक्टंट्स? डिसइन्फेक्टंट्स म्हणजे काय? तर इन्फेक्शन होऊ नये म्हणून एक असे डिसइन्फेक्टन्सची कॅटेगरी आहे. तर ते डिसइन्फेक्टन्स म्हणजे काय, त्याचे मार्केटेड प्रिपरेशन बघणार. अँटीसेप्टिक्स असतील, अँटीसेप्टिक म्हणजे काय याचं पण इन्फॉर्मेशन आपण घेऊया. देन त्याची मार्केटेड प्रिपरेशन काय आहेत, कुठल्या क्रीम्स ट्यूब्स अवेलेबल आहेत और काय आहेत अँटीसेप्टिक्स मीन्स ऍक्च्युली हे बघूया. देन फ्युमिगेटिंग एजंट्स असतील, अँटीव्हायरल एजंट्स असतील, देन मॉस्किटो रिपेलंट्स असतील, याचे सुद्धा एक्झाम्पल आपण मार्केटेड प्रिपरेशनमध्ये कुठल्या ब्रँडनं हे ड्रग भेटतात किंवा
काय म्हणून सेल केले जातात याचा सगळ्यांचा अभ्यास आपण या 12 प्रॅक्टिकल मध्ये करणार आहोत. देन 13 प्रॅक्टिकल काय आहे बघा 13वं. देन हेल्थी कम्युनिकेशन, हेल्थ कम्युनिकेशन म्हणजे काय हे बघणार आहोत आपण. हेल्थ कम्युनिकेशन, व्हॉट इज हेल्थ कम्युनिकेशन. देन ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट, ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट बघणार आहोत. देन इमेज, पॉवर पॉईंट, स्लाइड. देन शॉर्ट फिल्म, सिटी सीन, रिजनल लँग्वेज. तर आपल्या भाषामध्ये हेल्थ कम्युनिकेशन म्हणजे काय त्याचे ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट बघूया. देन इमेज, पॉवर पॉईंट, स्लाइड. पॉवर पॉईंटने स्लाइड शॉर्ट फिल्म असतील किंवा रिजनल लँग्वेजेस मध्ये काही त्याचे शॉर्ट फिल्म असतील किंवा व्हिडिओ असतील हे सगळं बघणार आहोत. फॉर मास कम्युनिकेशन एज्युकेशन, तर मास कम्युनिकेशन म्हणजे काय प्रॉपर कम्युनिकेशन असेल लोकांसोबत तर हे कम्युनिकेशन किंवा शिक्षण एज्युकेशन अवेअरनेस ऑफ एज्युकेशन असेल या सगळ्यांचा व्हिडिओ ऑडिओ काय असेल अवेलेबल असेल ते आपण या प्रॅक्टिकल मध्ये बघायचंय किंवा स्टडी करायचंय. देन अवेअरनेस ऑन 5 डिफरंट कम्युनिकेबल डिसीजेस. ओके, तर अवेअरनेस करायचंय, अवेअरनेस आपल्याला अवेअरनेस क्रिएट करायचंय किंवा जनजागृती करायची 5 डिफरंट कम्युनिकेबल डिसीजेस. डिफरंट व्हॉट त्या दिवशी सांगितलं मी लेक्चरला, व्हॉट इज कम्युनिकेबल डिसीजेस. 5 कम्युनिकेबल डिसीजेस वर अवेअरनेस क्रिएट करायचं आहे. तर कशा पद्धतीने, देअर साइन्स, व्हॉट इज साइन्स, त्यांची काय लक्षणं आहेत आणि त्यांचे सिम्टम्स काय आहेत, त्यांची लक्षणं असतील किंवा त्यांची चिन्ह काय आहेत ते आणि ते कसे प्रिव्हेंट करता येऊ शकतात याच्यावर आपल्याला अवेअरनेस क्रिएट करायचा. असे टोटल 5 डिफरंट कम्युनिकेबल डिसीजेस घ्यायचेत आपल्याला. तर आता मला सांगा, त्या दिवशीच्या लेक्चरला मी एक्सप्लेन केलेलं आहे व्हॉट आर कम्युनिकेबल डिसीजेस, काय असतील कम्युनिकेबल डिसीजेस. कोरोना एकमेकाच्या सोबत, हा आणि एक्झाम्पल झालं कोरोना व्हायरस सेम. तर अशा एक एक 5 डिसीजेस बघायचे, त्यांच्या उपाययोजना, त्यांची लक्षणं काय आहेत हे सगळं बघायचं आपल्याला या 13 प्रॅक्टिकल मध्ये. देन 14 प्रॅक्टिकल वी विल सी वॉटर प्युरिफिकेशन टेक्निक, यूज ऑफ वॉटर टेस्टिंग किट, कॅल्क्युलेशन ऑफ कंटेंट परसेंटेज ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट. तर बघा वॉटर प्युरिफिकेशन टेक्निक्स काय आहेत हे बघणार आहोत आपण 14 प्रॅक्टिकल मध्ये. देन यूज ऑफ वॉटर टेस्टिंग किट, जस्ट वेट फॉर वन मिनिट. हॅलो, हा एम आय ऑडिबल? हा बोला बोला, की प्रॉब्लेम आहे? हा ओके. तर बघा 14 प्रॅक्टिकल काय बघणार आहोत आपण, वॉटर प्युरिफिकेशन टेक्निक, जे पाणी शुद्धीकरण आहे किंवा जल शुद्धीकरणच्या काही पद्धती आहेत त्या काय आहेत ते आपण बघणार आहोत. देन यूज ऑफ वॉटर टेस्टिंग किट, तर जे पाणी टेस्टिंग, पाण्याचं टेस्टिंग करायचं कसं किंवा ते किट काय आहे वॉटर टेस्टिंग किट, याचा उपयोग आणि काय आहे ऍक्च्युली ते याची इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. देन कॅल्क्युलेशन ऑफ कंटेंट परसेंटेज ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट. ओके, तर पोटॅशियम पर मॅग्नेट घातलं जातं बघा, माहिती असेल आता सगळ्यात, बरेच जण गावातले असतील तर जे काही वॉटर सप्लाय असतो त्याच्यात KMnO4 घातलं जातं. KMnO4 मीन्सच पोटॅशियम पर मॅग्नेट, ते वॉटर प्युरिफिकेशनला यूज होतं. बट ते असंच घालायचं नसतं, त्याचं स्पेसिफिक कॅल्क्युलेशन असतं की एवढ्या पर्सेंटेज किंवा एवढ्या प्रमाणामध्ये, एवढ्या लिटर वॉटरमध्ये एवढं प्रमाण घालायचं आहे KMnO4चं. तर ते कॅल्क्युलेशन काय आहे, किती पर्सेंटेज त्याचं असलं पाहिजे किंवा कंटेंट किती असला पाहिजे KMnO4चा वॉटरमध्ये, याचा स्टडी आपण करणार आहोत. ओके, या 14 एक्सपेरिमेंट मध्ये. देन ब्लिचिंग पावडर म्हणजे काय, ब्लिचिंग पावडर बघणार आहोत काय, टू बी युज्ड फॉर वेल टँक्स. ओके, तर जे काही पाण्याच्या विहिरी असतील पाणी पुरवठ्याच्या किंवा टँक्स असतील, तर याच्यात ब्लिचिंग पावडर किती प्रमाणात टाकली जाते किंवा त्याचं पर्सेंटेज काय, याचा सगळ्यांचा स्टडी आपण या 14 एक्सपेरिमेंट मध्ये करणार आहोत. देन 15 एक्सपेरिमेंट बघा काय, काउन्सिलिंग चिल्ड्रन ऑन जंक फूड्स. 15 प्रॅक्टिकल काय आहे तुमचं, जंक फूड वर चिल्ड्रन्सला काउन्सिलिंग करायचंय आपल्याला. काउन्सिलिंग म्हणजे काय, सांगायचंय त्यांना त्याचा, त्याच्याबद्दल, जंक फूड बद्दल किंवा जंक फूडचे काय साईड इफेक्ट्स आहेत ते सांगायचंय. देन बॅलन्स्ड डाएट बद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन घ्यायचे. देन युझिंग इन्फॉर्मेशन, तर कशाची इन्फॉर्मेशन घेऊन, एज्युकेशन अँड कम्युनिकेशन, शिक्षण आणि जे काही तुमचा संवाद असेल याची, AIEC याचं
यूज करून काउन्सिलिंग करायचंय कोणाला, चिल्ड्रन्स ना कशाबद्दल, जंक फूड आणि बॅलन्स्ड डाएट, जंक फूड कसं घातक आहे, बॅलन्स्ड डाएट कसं युजफुल आहे हे त्यांना काउन्सिलिंग करायचंय. कशाचा युज करून, आयईसीचा युज करून, एज्युकेशन अँड कम्युनिकेशन, देन काउन्सिलिंगचा, देन इट्स सिम्युलेशन एक्सपेरिमेंट्स, देन सिम्युलेशन एक्सपेरिमेंट्सचा युज करून. ओके, तर हा होता 15 एक्सपेरिमेंट. देन 16 एक्सपेरिमेंट वी विल सी प्रिपरेशन ऑफ व्हेरियस चार्ट्स ऑन न्यूट्रिशन सोर्सेस ऑफ व्हेरियस न्यूट्रिएंट फॉर्म. तर एक चार्ट प्रिपेअर करायचं बघा या प्रॅक्टिकल मध्ये, काय प्रिपरेशन ऑफ व्हेरियस चार्ट्स ऑन न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे पोषण, पोषणावर डिफरंट टाईपचे चार्ट प्रिपेअर करायचे. सोर्सेस ऑफ व्हेरियस न्यूट्रिएंट्स फ्रॉम लोकली अवेलेबल फूड. तर जे काही आपल्या लोकल एरियामध्ये न्यूट्रिशनल फूड अवेलेबल आहे त्याच्यानुसार, त्या सोर्सेसनुसार डिफरंट चार्ट फॉर्म करायचे न्यूट्रिएंटचे. आणि काय करायचं, देन कॅल्क्युलेशन ऑफ कॅलरिक नीड ऑन डिफरंट ग्रुप. तर डिफरंट ग्रुपवर कॅलरीची जी काही नीड आहे किंवा डिफरंट एज ग्रुपमध्ये किती प्रमाण कॅलरीचं लागतं याचं कॅल्क्युलेशन पण आपल्याला करायचं आहे या एक्सपेरिमेंटमध्ये. देन काय, चाइल्ड मदर सेडेंटरी लाईफस्टाईल. तर कुठल्या कुठल्या ग्रुप्समध्ये बघा, या ग्रुपमध्ये करू आपण, चाइल्ड म्हणजे लहान बालकांच्या, देन मदर्स मीन्स ज्या काही माता आहेत त्यांच्या, देन सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे आरामदायी ज्यांचं आईशारामचं जीवन आहे त्यांच्यामध्ये सुद्धा कॅलरीजचं कॅल्क्युलेशन कसं आहे हे आपण अकॉर्डिंग टू चार्ट करणार आहोत. देन चार्ट ऑफ ग्लायसेमिक इंडेक्स ऑफ फूड. तर फूडची ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय हे पण बघूयात आपण, आणि चार्ट त्या ग्लायसेमिक इंडेक्स ऑफ फूडचा चार्ट काय आहे याचं पण इन्फॉर्मेशन आपण या प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत. ओके, तर हा होता 16 प्रॅक्टिकल. देन 17 प्रॅक्टिकल काय आहे बघा तुमचं, टोबॅको सेसेशन काउन्सिलिंग. तर टोबॅको म्हणजे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ, याच्यावर एक काउन्सिलिंग करणं, त्याच्यासोबत आयडेंटिफाईंग व्हेरियस टोबॅको कंटेनिंग प्रोडक्ट थ्रू चार्ट पिक्चर्स. ओके, तर टोबॅको कंटेनिंग प्रोडक्ट जे काही तंबाखूजन्य पदार्थ आहेत यांची ओळख किंवा हे ओळखणे कशाद्वारे, डिफरंट चार्ट्स अँड पिक्चर, डिफरंट पिक्चर आणि चार्टच्या माध्यमातून, हा आहे 17 प्रॅक्टिकल. ओके, तर ओव्हर हे इथं सगळे प्रॅक्टिकल संपतायत बघा, तुमचे टोटल 17 प्रॅक्टिकल होते. ओके, समजलं सगळ्यांना काय आहे तुम्हाला स्टडीला. ह्याच्यात परफॉर्मन्स असं स्पेसिफिक काही नाहीये, बट तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन एक्सपेरिमेंट दाखवावे लागतील आणि डेमोस आपल्याला दाखवून करावा लागेल. ओके, समजलं सगळ्यांना काय टोटल. यस मॅम, केमिस्ट्रीला वगैरे ऍक्च्युअल परफॉर्मन्स येतं सुटिक्सला, तसं आपल्या प्रॅक्टिकल्सला सगळं डेमॉन्स्ट्रेशन आहे, पीपीटी स्लाइड्स और व्हिडिओज, याच्या थ्रू आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करू आणि असंच प्रॅक्टिकल आपल्याला शिकावं लागणार आहे. ओके, अंडरस्टूड? यस मॅम. समजलं सगळ्यांना काय आहे ऍक्च्युअली? यस मॅम. हा, प्रॉब्लेम आहे कोणाला काही? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. नेक्स्ट पार्ट बघूयात आपण काय आहे अजून तुम्हाला सिलेबस मध्ये. तर बघा, हा असाइनमेंट्स आहेत बघा, तर तुम्हाला डिफरंट टाईपच्या असाइनमेंट्स आहेत. तर या स्पेसिफिक दिलेल्या आहेत तुम्हाला क्वेश्चन्स असाइनमेंटचे आणि या कम्प्लीट करून घ्यायचे. ओके, द स्टुडंट शाल बी आस्क्ड टू सबमिट रिटन असाइनमेंट ऑन फॉलोइंग टॉपिक्स. वन्स असाइनमेंट पर स्टुडंट पर सेशनल पिरियड, दॅट मीन्स मिनिमम ऑफ 3 असाइनमेंट्स पर स्टुडंट. ओके, तर त्या स्टुडंटने असाइनमेंट कम्प्लीट करायचे आहेत बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे ओव्हरव्ह्यू ऑफ वुमन्स हेल्थ इश्यू, ज्या काही महिलांच्या आरोग्य समस्या आहेत त्याच्यावर ओव्हरव्ह्यू द्यायचं आहे. देन स्टडी द लेबल ऑफ व्हेरियस पॅक्ड फूड, अंडरस्टँड देअर न्यूट्रिशनल कंटेंट्स. पॅकेजड फूड म्हणजे काय आणि त्यांची न्यूट्रिशनल कंटेंट्स किती आहेत याच्यावर एक असाइनमेंट आहे तुम्हाला. थर्ड, ब्रेस्ट फीडिंग काउन्सिलिंग गायडन्स. तर ब्रेस्ट फीडिंग काय आहे आणि ब्रेस्ट फीडिंग बद्दल काउन्सिलिंग काय कराल तुम्ही माता ज्या आहेत त्यांना किंवा मदर्सना. गायडन्स असेल युझिंग इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन आयईसी. तर या आयईसीचा युज करून ब्रेस्ट फीडिंग काउन्सिलिंग आणि गायडन्सला कसं तुम्ही हेल्प कराल यावर एक असाइनमेंट. देन इन्फॉर्मेशन अबाउट द ऑर्गनायझेशन वर्किंग ऑन डी ऍडिक्शन सर्व्हिस इन रिजन. तर इन्फॉर्मेशन आहे बघा डी ऍडिक्शन सर्व्हिस इन रिजन मध्ये सिटी डिस्ट्रिक्ट एटसेट्रा याच्यावर एक असाइनमेंट. देन रोल ऑफ फार्मासिस्ट इन डिझास्टर मॅनेजमेंट ऑफ केस स्टडी. ओके, एक केस स्टडी तुम्हाला असाइनमेंट करायची. ओके, एक फार्मासिस्ट आता प्रॅक्टिकल पण होतं आपल्याला ऍक्च्युअली, रोल ऑफ फार्मासिस्ट इन डिझास्टर मॅनेजमेंट. ओके, काहीतरी रोल्स आहेत फार्मासिस्टचे डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये, बट ऍक्च्युअली कसं एक एक्झाम्पल द्यायचं तुम्हाला, एक केस स्टडी सांगायची आहे की असं असं एक डिझास्टर होतं आणि याच्या फार्मासिस्टनं
यूज केला किंवा फार्मासिस्टने असं ते डिझास्टर मॅनेजमेंट केलं. याच्यात तुम्ही खूप छान एक्झाम्पल देऊ शकता बघा या असाइनमेंट मध्ये COVID-19 ओके. COVID-19 मध्ये फार्मासिस्टने कसं हेल्प केलं और कसं डिझास्टर मॅनेज केलं याची इन्फॉर्मेशन तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता. ओके, तर ही असाइनमेंट अशी कम्प्लीट करू शकता. एक्झाम्पल सांगितलं असे खूप सारे असतील सापडतील तुम्हाला, त्या त्यावेळेस तुम्ही कम्प्लीट करायचे. देन डे एड्स डी ए फायू रोल ऑफ फार्मासिस्ट इन डिझास्टर. ओके, हे रिपीट झालेलं आहे, ठीक आहे. देन सिक्स्थ ओव्हरव्यू ऑफ द नॅशनल ट्युबरक्लॉसिस इलिमिनेशन प्रोग्राम्स NTEP. तर NTEP म्हणजे काय हे बघायचंय किंवा याच्यावर ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे. नॅशनल ट्युबरक्लॉसिस इलिमिनेशन प्रोग्राम काय याच्याबद्दल इन्फॉर्मेशन. देन ड्रग डिस्पोजल सिस्टीम इन द कंट्री ऍट इंडस्ट्री लेवल अँड सिटीजन लेवल. तर ड्रग डिस्पोजल सिस्टीम काय आहे आपल्या कंट्रीची इंडस्ट्री लेवलमध्ये आणि सिटीजन लेवल नागरिक तत्वावर किंवा इंडस्ट्री लेवलमध्ये काय आहे हे बघायचं आहे किंवा याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे याच्यात. देन व्हेरियस प्रीबायोटिक्स और प्रोबायोटिक्स डायट्री अँड मार्केट प्रोडक्ट्स. तर प्रीबायोटिक म्हणजे काय प्रोबायोटिक म्हणजे काय हे एक्सप्लेन करायचं आहे आणि नंतर डायटरी मार्केटेड प्रोडक्ट्स काय प्रीबायोटिकचे एक्झाम्पल असतील किंवा प्रोबायोटिकचे असतील याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. नंतर 9th काय असेल बघा, इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस स्टडी ऑफ लोकल गव्हर्नमेंट स्ट्रक्चर विथ रिस्पेक्ट टू फायर पोलीस डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंट. तर या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्ही लिहायची आहे. तर लोकल गव्हर्नमेंट स्ट्रक्चर काय आहे, देन तुम्हाला लोकल गव्हर्नमेंट स्ट्रक्चर पासून मीन्स कसं गव्हर्नमेंट रिस्पेक्ट टू कशाच्या रिलेटेड फायर आग असेल पोलीस डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंट या सगळ्या रिलेटेड लिहायचं येतं इन्फॉर्मेशन. देन 10th काय असाइनमेंट, प्रिपेअर पोस्टर प्रेझेंटेशन फॉर जनरल पब्लिक ऑन एनी वन ऑफ द हेल्थ डेज. एक्झाम्पल हँड वॉशिंग. तर पोस्टर प्रेझेंट करायचे बघा, पोस्टर प्रिपेअर करायचे तुम्हाला कशावर, हँड वॉशिंग हेल्थ डे, डिफरंट टाईपचे हेल्थ डे असतात त्यामध्ये हँड वॉशिंग वर. ORS डे कधी असतो तेव्हा वर्ल्ड डायबिटीज डे, वर्ल्ड हार्ट डे याच्यावर हे पोस्टर प्रेझेंटेशन करायचंय तुम्हाला. देन 11th असाइनमेंट आहे बघा तुम्हाला, लिस्ट ऑफ होम इन मेडिसिन देअर स्टोरेज सेफ हँडलिंग अँड डिस्पोजल ऑफ अनयुज्ड मेडिसिन. तर घरात काय आपण फर्स्ट एड बॉक्समध्ये ज्या काही मेडिसिन ठेवतो होम यूज साठी, तर त्या म्हणजे काय किंवा त्याचं हँडलिंग कसं करायचं आणि त्याचं सेफली यूज कसा करायचा, त्याचं स्टोरेज ते ठेवायचं कसं, स्टोअर कसं करायचं. काय काय ड्रगवर लिहिलेलं असतं बघा, हँडल विथ केअर किंवा स्टोअर आउट ऑफ सनलाइट. तर ते कसं स्टोअर करायचं, त्याचं प्रॉपर स्टोरेज कसं करायचं याचं इन्फॉर्मेशन. देन डिस्पोजल ऑफ अनयुज्ड मेडिसिन, ज्या काही मेडिसिन यूज होत नाहीत तर त्या कशा प्रकारे आपण डिस्कार्ड करतो किंवा डिस्पोज करतो हे सुद्धा सांगायचं येतं. देन रिस्पॉन्सिबल यूज ऑफ मेडिसिन्स, तर मेडिसिनचा यूज जबाबदारीने कसा करायचा आहे ते बघायचं. देन फ्रॉम परचेस टू खरेदी करण्यापासून ते डिस्पोज करण्यापर्यंत याची सगळ्यांची इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला द्यायची आहे बघा. देन कलेक्शन ऑफ न्यूजपेपर क्लिप्स मिनिमम 5. तर 5 मिनिमम न्यूजपेपर किंवा अशा व्हिडिओ क्लिप्स वगैरे तुम्हाला कलेक्ट करायच्या आहेत रिलेव्हंट टू एनी वन टॉपिक अँड इट्स अ सबमिशन इन ऑर्गनाइज्ड फ्रॉम विथ कलेक्टिव्ह समरी बेस्ड ऑन न्यूज आयटम्स. तर न्यूज तुम्हाला हे करायचे आहे त्या रिलेटेड हेल्थ फील्डच्या आणि ते सबमिट करायचे. देन 14th असाइनमेंट काय आहे बघा, रीड अ मिनिमम ऑफ वन आर्टिकल रिलेव्हंट टू एनी थिअरी टॉपिक फ्रॉम फार्मा सायन्स और अदर पिरियडिकल. एक थिअरी टॉपिकचं एक आर्टिकल तुम्हाला रीड करायचं आहे सायन्स असेल किंवा पिरियडिकल्स. प्रिपेअर समरी ऑफ इट्स सबमिशन आणि ते आर्टिकल रीड करून रिलेटेड फार्मा असेल किंवा पिरियडिकल्स सायन्स या सगळ्या रिलेटेड एक आर्टिकल रीड करायचं आणि त्याची समरी तुम्हाला सबमिट करायची. देन पोटेन्शियल रोल ऑफ फार्मासिस्ट इन रुरल इंडिया. तर पोटेन्शियल रोल काय आहे एक फार्मासिस्टचं रुरल इंडियामध्ये हे पण तुम्हाला बघायचं आहे. ओके, समजलं? तर या आहेत तुम्हाला असाइनमेंट्स. अंडरस्टूड? समजलं का? यस मॅम. आपल्या या प्रॅक्टिकलला फील्ड विजिट्स आहेत बघा. ऍक्च्युली 10 marks आहेत तुम्हाला फील्ड विजिटला. ओके, तर फील्ड विजिट्स आहेत. काय काय आहेत बघा फील्ड विजिट. कुठं फील्ड विजिट म्हणजे काय, एकदा क्षेत्र भेटी थोडक्यात तुम्हाला जाऊन तिथले स्टडी करायचं आहे किंवा काय आहे. बट बघूयात आता पॉसिबल झालं तर आपण हे सगळं घेणार आहोत तुम्ही ऑफलाईन आलात तर. फर्स्ट काय, द स्टुडंट शॅल बी टेकन इन ग्रुप्स टू विजिट एनी 3 ऑफ द फॉलोइंग फॅसिलिटीज. तर खालील पैकी एका 3 ठिकाणी जायचंय स्टुडंटला घेऊन, त्यांना सांग ऍक्च्युली काय तिथलं परफॉर्मन्स किंवा तिथलं वर्क अंडरस्टँड करण्यासाठी. विटनेस अंडरस्टँड ऍक्टिव्हिटीज ऑफ सेंटर्स फॅसिलिटी फ्रॉम पर्स्पेक्टिव्ह.
Okay, then each student on their learning experience from the field visit shall be submitted. तर ह्या जर आपल्या ह्या फील्ड विजिट झाल्या तर इतर इथला जो काही एक्सपिरियन्स आहे लर्निंग तुम्हाला काय शिकायला भेटलं किंवा तुम्ही वर्क कसं इथलं अंडरस्टँड केलं याचा तुम्हाला एक रिपोर्ट सबमिट करायचा आहे. ओके, जर फील्ड विजिट झाल्यास तर बघा, फर्स्ट फील्ड विजिट गार्बेज ट्रीटमेंट प्लांटला होती. जे काही गार्बेज ट्रीटमेंट प्लांट आहे किंवा कचरा व्यवस्थापन प्लांट असतात तर तिथे एक व्हिजिट द्यायची होती. तिथलं कसं वर्क आहे अंडरस्टँड करून तिथला रिपोर्ट करायचा सबमिट तुम्हाला. सिवेज ट्रीटमेंट प्लांट, सांडपाणी ची जी काही ट्रीटमेंट प्लांट असते, प्लांट असतील किंवा व्यवस्था असतील याच्यावर याला एक भेट द्यायची तुम्हाला. देन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लान असतात, प्लांट असतात डिफरंट, इथं पण एक देऊ शकतो आपण देऊ शकतो भेट. देन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, वॉटर प्युरिफिकेशन प्लांट, ऑर्फनेज, एल्डरली केअर होम, वृद्धाश्रम असेल किंवा स्कूल और हॉस्टेल असेल एखादं, किंवा होम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज किंवा पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज लोकांसाठी जे घर असेल अशाला भेट देऊन आपण तिथला स्टडी करायचा. देन प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपण भेट देऊन हे करू शकतो. ओके, समजलं? अंडरस्टूड? येस मॅम. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम? तर हा सगळा होता तुमचा सोशल फार्मसीच्या थेअरीचा सॉरी प्रॅक्टिकलचा सिलेबस. समजलंय? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? काही समजलं नाही? काही प्रॅक्टिकल्स आहेत? किती प्रॅक्टिकल्स आहेत? समजलेलं आहे? येस मॅम. येस मॅम. ओके ओके, तर मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं बघा, तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार आहे आपल्या थेरी रिलेटेड. ओके, यस ऑर नो? यस यस. हा, झाले का? प्रिपेअर केले का कोणी? मी सांगते बघा, एक दोन शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करा, नंतर आपण तुमचा एक्झाम पॅटर्न काय आहे तो बघूया. ओके, तर कोण करेल शॉर्ट मध्ये स्कोप ऑफ सोशल फार्मसी काय आहे, एक दोन पॉइंट डिस्कस करायचे आहेत बघा. यस, समजलं का नाही सगळ्यांना? येस ऑर नो? Yes or no? Please response. Okay. तर या लेक्चर मध्ये आपण आता तुमचा एक्झाम पॅटर्न काय असेल ते सांगूयात, आणि नेक्स्ट लेक्चर पासून रेग्युलर सिलेबस आणि नेक्स्ट प्रॅक्टिकल पासून आपले प्रॅक्टिकल स्टार्ट होतील. ओके, येस ऑर नो? अंडरस्टूड ऑर नॉट? येस मॅम. येस मॅम.